नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कांद्याचे दर गडगडणार काय आहे कारण जाणून घ्या महागडी कांदा बियाणे खरेदी करून कांदा रोपे तयार केली आहे कांद्याला पुढील वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून कांदा लागवडीत वाढ होणार आहे या वर्षी चाळीसगाव तालुक्यात समाधान समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाण्याची खात्री शेतकऱ्यांना आहे यामुळे अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहे डिसेंबरच्या सुरुवातीला उन्हाळी कांदा लागवड करण्यास गिरणापट्ट्या सुरुवात झाली आहे मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात दोन हजार हेक्टर कांदा लागवड झाली असली तरी यावर्षी एक हजार हेक्टर वर म्हणजे तीन हजार हेक्टर कांदा लागवड होणार असल्याचे तालुका कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे महागड्या कांदा बियाणे खरेदी करून कांदा रोपे तयार केली आहे कांद्याला पुढील वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांच्या आशा उंथल्या असून कांदा लागवडीत वाढ होणार आहे चाळीसगाव तालुक्यातील यावर्षी पाऊस चांगला असल्याने पाण्याची देखील शेतकऱ्यांना शाश्वती आहे बेभरोश्याचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याकडे शेतकरी पुन्हा एकदा वळले आहेत अवकाळीच्या फटक्याने शेतकऱ्याने आता कांदा लागवडीवर भर दिला आहे तालुक्यात मागील वर्षी दोन हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती या वर्षी लागवड वाढली असून तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तीन हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने दिली आहे कांदा पिकाकडे वळले चाळीसगाव तालुक्याचे एकूण पंच्याहत्तर सॉरी पंच्याण्णव हजार हेक्टर असून यात ऊस मका केळी आदी पिके घेतली जातात तीन वर्षापूर्वी असलेली दुष्काळी परिस्थिती पाण्याच्या दुर्बिष्यामुळे इतर पिकाबरोबर बागायती पिकांनाही धोका निर्माण झाला होता गेल्या दोन वर्षापासून चाळीसगाव तालुक्यात पाऊस चांगला झालेला असल्याने बहुतांश शेतकरी आता कांद्याकडे पिकाकडे वळले आहेत कांदा पिकाकडे वळले आहे गिरणा पट्ट्यात कांदा लागवड सुरू असल्याने आता मजूर मजुराला देखील हाताला कामाला मिळाले आहे कांदा लागवड वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सी डी साठे यांनी यावेळी सांगितले तर किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये किलो कांद्याला सध्या मोठी मागणी केली जात असून किरकोळ का बाजारात कांद्याचे दर वीस ते तीस रुपये किलो दराने विक्री होत आहे आजही सर्वसामान्य व्यक्ती कांद्याचे भाव पाहून कांदा घेणे असले तरी खराब कांदा देखील बाजारात विकला जात आहे यामुळे चांगला कांदा हा आजच्या घडीला घेणे परवडत नसल्याचे सर्वसामान्यांचे ग्राहकाचे म्हणणे आहे आठ दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने कांदे रोपे ही खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना कांदा रोपे तयार किल्ली आहेत लो रोपेच्या उपलब्धीनुसार लागवडी ह्या टप्प्याटप्प्याने केल्या जात आहे ज्या भागात कांदा लागवडी होत नव्हत्या त्या भागातील लागवड क्षेत्र वाढले आहे कांदा उत्पन्न उत्पादनात अग्रसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा खाली क्षेत्र तब्बल सात पटीने वाढले आहे शेतकऱ्यांचा कल वाढला नाशिक नादगाव मनमाड चांदवड या भागात शेतकरी यापूर्वी कांदा लागवडीसाठी गिरणा पट्ट्यात येत असत मात्र यावर्षी त्यांच्या भागात मुबलक पाणी असल्याने त्या शेतकऱ्यांनी या भागात कांदा लागवडीसाठी येण्यास निरुत्साह दाखवला आहे यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कांदा दर वदरल्याचे पाहायला मिळाले चालू वर्षी प्रजन्यमान चांगले असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे तर मित्रांनो ढगाळ वातावरणाचा परिणाम हिवाळ्यात देखील पाहिजे तशी थंडी न पडल्याने ढगाळ वातावरण वातावरणाने दमदटपणा आणि आधी कारणामुळे कांदा शक्तीवर काही ठिकाणी परिणाम झाला तर दम दमटपणामुळे कोवळ्या कवळ्या रोपांची चांगली वाढ झाली नाही त्यामध्ये जी रोपे तग धरून उभा होती तीच रोपे लागवड झाली काही रोपे सुरुवातीला धुक्यामुळे पांढरी पडली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षित केलेली लागवड या शक्य नसल्याने काहींना रोपे विकत आणावी लागली अधूनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत झाले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र